नमस्कार, मी नंदा, नंदा शोविंग अँड विविंग कल्चरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सुरगाठ व पायासाखळी कशी विणायची ते पाहिले। आज आपण मी विणलेल्या क्रोशांच्या खांबाचे चार प्रकार आपण पाहणार आहोत। तुम्ही या चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल बटन प्रेस करा। चला तर मग आपण क्रोशांच्या खांबाचे प्रकार समजून घेऊया। क्रोशाच्या टाक्यांना आपण खांब असे म्हणतो। क्रोशाच्या टाक्यांचे प्रकार म्हणजेच खांबाचे प्रकार पाहणार आहोत। आता इथे मी काही सॅम्पल बनवून ठेवलेले आहेत। हे क्रोशांच्या टाक्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत। प्रत्येक टाक्यांची उंची वेगवेगळी आहे। काही जाळीदार आहेत तर काही एकदम घट्ट आहेत। तर आपल्याला ज्या प्रकारचे विणकाम करायचे असते त्यानुसार आपल्याला हे खांब निवडावे लागतात। मी जे खांब विणलेले आहेत ह्यामध्ये केशरी रंगाची लोकर वापरलेली आहे। एकाच सुईने आणि एकाच लोकरीने मी हे खांब विणलेले आहेत। प्रत्येकामध्ये मी 10 साखळ्या आणि 10 खांबाच्या ओळी विणलेल्या आहेत। आड्यानुसार प्रत्येक खांबाची उंची तुम्हाला इथे वाढत गेलेली दिसेल। खांबाच्या विणकामाची सुरुवात आपल्याला पायासाखळीनेच करावी लागते। सुरगाठ आणि पायासाखळी कशी विणायची याचा व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर हा आहे पहिला खांब म्हणजेच मुका खांब। मुक्या खांबालाच छोटा खांब किंवा बिना आडीचा खांब असेही म्हणतात। या खांबाची उंची 1 साखळी इतकी आहे। या खांबाला इंग्रजीमध्ये सिंगल क्रोश असे म्हणतात। त्यानंतर हा आहे अर्धा खांब, यालाच इंग्लिशमध्ये हाफ डबल क्रोश असे म्हणतात। याची उंची 2 साखळ्यांइतकी आहे। हा आहे फुलखांब। हा खांब विणकामामध्ये सर्वात जास्त वापरला जातो। या खांबाला इंग्लिशमध्ये डबल क्रोश म्हणतात। या खांबाची उंची 3 साखळ्यांइतकी आहे। माझा आणखी एक कुकिंग यूट्यूब चॅनल आहे, शुभारंभ मराठी रेसिपीज। या चॅनलवर तुम्ही सोप्या आणि नवनवीन रेसिपीज पाहू शकाल। तुम्ही या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा। चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा आहे मोठा खांब। या खांबाची उंची आपण किती आडे किंवा वेढे घेतो त्यावर ठरते। याला इंग्रजीमध्ये ट्रेबल क्रोश म्हणतात। याची उंची 4 साखळ्यांइतकी आहे। 4ही खांबांपैकी हा सर्वात जाळीदार खांब आहे। विणकाम तुम्हाला फास्ट करायचं असेल तर तुम्ही या खांबाचा वापर करू शकता। आज आपण खांबांचे चार प्रकार
खांबांची इंग्रजी नावे आणि खांबांची उंची हे सर्व पाहिलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण हे खांब कसे विणायचे हे प्रत्यक्षात पाहणार आहोत. आपण बनवलेल्या चारही खांबांची रुंदी ही सारखीच आहे, फक्त खांबांच्या उंचीमध्ये फरक आहे. चारही खांबांची उंची क्रमाने वाढत गेलेली आहे. तुम्हाला जर माझे इतर व्हिडिओ पाहायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात आय बटन दिलेले आहे, त्यावरही क्लिक करून तुम्ही माझे इतर व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. विणकामाबाबत काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.